नमस्कार मित्रांनो, आपण आज काँग्रेस पक्ष भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे हतबल झालेला आहे. कोणालाही काही या पक्षातल्या सुचत नाही. या सर्वांनी आपापल्या तलवारी म्यान केल्यात असं चित्र एकंदरीत दिसत आहे. या पक्षाचे नेते, पक्षाध्यक्ष, कार्यकर्ते, या पक्षाचा जो पारंपरिक मतदार आहे, हे सर्वजण पूर्णपणे हतबल झालेले आहेत, पराभूत झालेले मनस्थितीत आहेत आणि यांना काही भविष्य दिसत नाही असं चित्र यांच्या डोळ्यासमोर आल्याने हे सर्व लोक सध्या नैराश्यामध्ये गेलेले आहेत असं एकंदरीत चित्र दिसत आहे. काँग्रेस पक्षाला भारतामध्ये 100 पेक्षा जास्त वर्षांची परंपरा, गेले 60 वर्ष 70 वर्ष अनिर्बंध सत्ता, थोडासा काळ मधला वगळला तर सगळे देशातले बडे बडे नेते याच पक्षामध्ये संपूर्ण सत्तास्थानं सर्वोच्च दिल्लीपासून तर एकदम गल्लीपर्यंत, छोट्या छोट्या संस्थांपर्यंत सगळ्या सत्ता या लोकांच्या ताब्यात. एवढं सगळं असून हा पक्ष इतका रसातळाला का चाललाय? या पक्षाची इतकी गलित गात्रावस्था का झालेली आहे हे निश्चितपणे पाहणं थोडस आपल्या सर्वांना आश्चर्यचकित वाटेल. अशा परिस्थितीत हे सर्वजण जात आहेत. या पक्षाचे पक्षाध्यक्ष सुद्धा, त्यांनी सुद्धा राजीनामा दिल्यामुळं त्यांनाही काही अशा अपेक्षा राहिलेली आहे भविष्यात असं त्यांनाही वाटत नाही अशी परिस्थिती आहे. याचं कारण काय? प्रत्येक जण आपापल्या परीने याची कारणं देतोय, कारण मीमांसक करत आहेत. याचं निदान जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने करत आहे. एक गोष्ट स्पष्ट होते की हा पक्ष आणि या पक्षाचे जे नेते आहेत यांच्या डोळ्यावरची धुंदी अजूनही जात नाही. हे लोक कुणाला मोजायला तयार नाहीत, कुणाचं ऐकायला तयार नाहीत. आम्हाला जे कळतं, आम्हाला जे समजतं ते इतर कुणालाही समजत नाही. आम्ही जे करतो तेच बरोबर आहे, आम्ही जे वागतो तेच बरोबर आहे. अशा परिस्थितीमध्ये हे सगळे लोक आहेत. ह्या लोकांना एक गोष्ट समजते की नाही तेच कळत नाही की समोर भारतीय जनता पक्षासारखा बलाढ्य, तळागाळापासून कार्यकर्त्यांची फौज असलेला पक्ष आहे आणि वरती अतिशय हुशार आणि कसलेला मुरब्बी असा त्यांच्याकडे नेता आहे. या माणसाला तोंड कसं द्यायचं, या माणसाची स्पर्धा कशी करायची हे या लोकांना अद्यापही समजत नाही. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांकडे सध्या कुठलीही इनोव्हेशनची दृष्टी नाही, कुठलाही लोकांसाठी कार्यक्रम नाही, कुठलाही विकासाचं आपण पुढे काय करणार आहोत याचं चित्र त्यांच्या डोळ्यासमोर नाही. मागे त्यांनी जे काही चांगलं केलेलं आहे ते लोकांसमोर आणण्याची त्यांना समजत नाही. ते कसं आणायचं, कसं दाखवायचं, कसं प्रोजेक्ट करायचं. क्रिकेटमध्ये किंवा युद्धामध्ये जसं शत्रू पक्षाची संपूर्ण माहिती घेतली जाते, त्यांच्या एक एक कृतीवर नजर ठेवली जाते. क्रिकेटमध्ये आपण पाहतो प्रत्येक बॉलरची प्रत्येक ऍक्शन स्लो मोशनमध्ये पाहतात, त्याचा अभ्यास करतात. बॅट्समनच्या बॅटिंगचा अभ्यास करतात, स्लो मोशनमध्ये सगळं पाहतात, तो काय करतोय, कसा फटका मारतोय, कशी हालचाल करतोय, हे सगळं बारकाव्याने पाहून तसंच युद्धशास्त्रामध्ये समोरच्या शत्रूची, प्रतिस्पर्ध्याची बारीक सारीक गोष्टींची माहिती घेऊन त्याप्रमाणे युद्धनीती ठरवली जाते. तसं यांच्याकडे कुणी काही ठरवलेलं दिसत नाही, कुणी काही सांगणारं दिसत नाही आणि कुणी काही ऐकणारही दिसत नाही.
प्रत्येक गोष्टीचं मायक्रो प्लॅनिंग करावं लागतं. स्ट्रॅटेजी पक्षाची ठरवणारे, त्यांना सल्ला देणारे, त्यांना माहिती देणारे, तळागाळापासून लोकांच्या काय अपेक्षा आहेत हे कुणी सांगणारं असं कुणी या पक्षाकडे नाही. यांच्या हालचाली, यांचं वागणं, यांचं बिहेवियर, यांचं बोलणं, यांची सभेमधील भाषणाची मांडणी, अचूक शब्दफेक, समोरचे लोक कोण बसलेले आहेत, ऑडियन्स कोण आहे, समोरची जनता आहे ती जनता काय परिस्थितीतली आहे, सध्या कोणती परिस्थिती चालू आहे, ज्या त्या वेळेला कोणतं वातावरण आजूबाजूला आहे, प्रत्येक कृती, प्रत्येक शब्द हे अभ्यासपूर्वक करणं आवश्यक असतं. हे सगळं जे आहे हे भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी, अमित शाह हे सगळं या पद्धतीने करत आहेत. आणि त्यांना तोंड देण्यासाठी समोरच्या लोकांचं, काँग्रेस पक्ष हा सगळं पूर्वपरंपरागत चालल्याप्रमाणे आमचं सगळं आमचंच राज्य असल्यासारखं वागत आहेत, मोघमसारखं वागत आहेत. कुठलाही अभ्यास, कुठलंही नियोजन, कुठलंही प्लॅनिंग काहीही नसताना हे लोक जुन्या पद्धतीनेच त्यांचं वागणुकीचं चाललेलं आहे. समोरच्याला, प्रतिस्पर्ध्याला नामोहरण करणारे प्रश्न, नामोहरण करणारे विचार यांना पब्लिक समोर, जनतेसमोर मांडता येत नाही. यांनी जे काँग्रेस पक्षाबद्दल तिरस्काराची लाट देशामध्ये पसरवली, देशभक्तीची लाट देशामध्ये पसरवण्याचं काम केलं, जाती जातीत वैमनस्य पसरवण्याचं काम केलं, त्याला उत्तर देण्याची परिस्थिती या लोकांमध्ये मानसिकता नाही, परिस्थिती नाही. त्यामुळे हा पक्ष कुठलाही विचार करत नाही. जो तो आपापल्या छोट्याशा सत्ता स्थानामध्ये मशगूल आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये उद्याच्या विधानसभा निवडणुकीत 2019 काँग्रेस पक्ष अशा डिप्रेस्ड, नैराश्याच्या परिस्थितीमध्ये सामोरं जात असल्यामुळे आणि भारतीय जनता पक्ष, शिवसेना, युती ही अतिशय चांगल्या आत्मविश्वासानं सामोरे जात असल्यामुळे काय होईल हे सांगायची काही गरज वाटत नाही. काँग्रेस पक्षानं आणि त्यांच्या मित्र पक्षांनी अजूनही समजून घेतलं, थोडस बदललं, पक्षाची स्ट्रॅटेजी बदलली, लोकांची मनोवृत्ती प्रवृत्ती बदलली तर थोडीफार चांगली टक्कर यांना देता येईल. अन्यथा इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप आणि सेना या दोनच पक्षांमध्ये प्रमुख लढती होतील. बाकीचे पक्ष यांनी जर बदल केला नाही तर हे पक्ष कदाचित संपूनही जाऊ शकतात. कारण आज बघतोय आपण या पक्षांमध्ये राहायला कोणीही तयार नाही. सगळे मोठे मोठे, छोटे छोटे सगळे नेते मंडळी पक्ष सोडून चाललेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये या दोन्ही पक्षांचं मनोबल खच्चीकरण होत आहे. यासाठी या पक्षाचे नेते मंडळी, या पक्षाचे जे काही प्रमुख लोक आहेत, या सर्वांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा, काळजीपूर्वक पावलं टाकावीत आणि काहीतरी स्ट्रॅटेजी बदलली, स्वतः बदललं, त्यांचं जे जुन्या पद्धतीचं जे वागणं आहे, इथून मागे जे काही त्यांनी केलं त्याच पद्धतीने ते जर पुढे जाणार असतील तर सध्या जे झालं याच्यापेक्षा वाईट अवस्था या लोकांची होईल, याबद्दल शंका नाही. एवढंच या ठिकाणी आज आपण विषय काँग्रेस पक्ष हतबल का झाला यासंबंधी माझं मत मांडलं. आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती. धन्यवाद.